आज हम आम आदमी पार्टी के मेरे साथी दोस्त श्री शरण बसवा आईटी मीर मुसीन अली साहब, मुजम्मिल अहमद साहब यहाँ पर इंस्पेक्शन को आए, प्रोजेक्ट डायरेक्टर विजय मनी साहब को और एलएनटी के इंचार्ज राजेश जी को यहाँ पर बुला के हमने वर्क का यानी काम का ये जो डामर डाल रहे हैं रिंग रोड पे इसका मुआयना किया और उनको कहा कि ये क्वालिटी अच्छी मेंटेन करें और अच्छा करें। फिर इसके बाद सर्विस रोड की भी बात हुई हमारी। पीडी साहब को मैंने कहा सर्विस रोड का कहाँ तक हुआ, तो वो इंशाल्लाह एक महीने के अंदर दिल्ली से अप्रूवल लेंगे तो उसके बाद सर्विस रोड भी उनका काम भी टेंडर हो जाएगा। तो ये हमारा प्रायोरिटी है। हमने कहा था पहले 6 महीने के अंदर हम रिंग रोड का यानी सर्विस रोड का दोनों साइड के रिंग रोड के दोनों साइड के सर्विस रोड का काम करेंगे, वो टाइम फ्रेम में टाइम बॉन्ड में वो काम चालू करा के रहेंगे। ये आम आदमी पार्टी का वादा है गुलबर्गा के सिटीजन। उसका ये नमूना है सर, उसका नमूना ये जो है ना आज हम जो चालू कराए हैं काम चालू है। वो जो एंडुलेशंस खड्डे थे छोटे छोटे उससे एक्सीडेंट हो रहे थे, वो आज हम यहाँ पर जो है ना भर्ती करा रहे हैं, काम चालू है, इंशाल्लाह कंप्लीट हो जाएगा। जय हिंद। जय हिंद साथियों, जैसा कि आपको पता है रिंग रोड और सर्विस रोड के इश्यू लास्ट 1 से 2 महीने से हम ये इशू उठा रहे हैं और फॉलोअप कर रहे हैं। हमारे सिटी प्रेसिडेंट आम आदमी पार्टी के सैयद सज्जाद अली इनामदार साहब के अंडर गाइडेंस में और हमारी आम आदमी पार्टी की टीम मिलकर फॉलोअप कर रहे हैं और यहाँ से अब ये अपडेट है कि लेटर जो था बजट के लिए और परमिशन के लिए कर्नाटक बेंगलुरु के डिपार्टमेंट भी पहुंच गया, अभी नेक्स्ट प्रोसेस दिल्ली के लिए लगे हुआ है। तो यहाँ पर हमारी टीम कर्नाटक बेंगलुरु टीम भी लगी हुई है और हमारी दिल्ली इंशाल्लाह दिल्ली टीम भी उसमें हम फॉलोअप करेंगे। हाँ, मनीष सिसोदिया सर हमारे जो है डिप्टी CM वहाँ उनका भी हम हेल्प लेंगे। तो हमारे जो इंचार्ज हैं यहाँ के रिंग रोड के और जो हमारे LNT डिपार्टमेंट के जो यहाँ के सुपरवाइज़र है वो भी हमारी अच्छी हेल्प कर रहे हैं। जैसा आज आप देखे हैं कि वो हमारे साथ आकर काम अच्छा हो रहा है या नहीं हो रहा इंस्पेक्शन किए हैं और हम उनको हमारे सज्जाद अली इंदामदार साहब भी बताए कि जो भी काम कर रहे हैं LNT जो भी मेंटेनेंस लिए क्वालिटी पे वर्क कीजिए, क्वालिटी पे काम कीजिए और इंशाल्लाह जो सर्विस रोड का काम है वो भी सर्विस रोड का जल्द से जल्द काम स्टार्ट होगा, जैसा परमिशन स्टार्ट होगी हमारा टाइम बॉन्ड में काम स्टार्ट होगा और जो भी इश्यू है जल्द से जल्द सॉल्व करेंगे। और जैसा कि आप देखें कि ये इश्यू बहुत सालों से है मगर सज्जाद अली इनामदार साहब जब आने के बाद ये पॉजिटिव में चल रहा है और हमारे यहाँ के जो इंचार्ज भी बने हैं नेशनल हाईवे के वो भी अच्छे हैं, हमारे से अच्छा कोऑपरेट कर रहे हैं और अच्छी अपना अच्छा रिस्पांस भी दे रहे हैं और तभी भी कुछ भी पूछेंगे तो और बुलाएंगे तो आ रहे भी है। तो यही अब का अपडेट ये है, इंशाल्लाह आगे सर्विस रोड का भी क्लियर कराने तक हम ये काम पे हम फॉलोअप रहेंगे। सो NHAI स्टार्टेड द रिपेयर वर्क ऑफ द रिंग रोड एंड ऑल्सो वी आर लुकिंग फॉर द टेक अप द वर्क ऑफ सर्विस रोड विच इज़ नॉट बीन डन येट। So the letter has been already gone to Bangalore from NHAI and we are following up with that. Our Bangalore team is following up and also we are taking up this matter to the Delhi. We are speaking to our Mr. Sisodia regarding this to get the sanction for service road of our ring road Gulbarga. So because NHAI is directly working with the Delhi head office. So we are happy that all the departments are supporting and the L&T contractor is also supporting their engineers. They are doing good and we were here to see how the work was going on. So we have instructed our president Mr. Sajjad Ali Inamdar Saab have seen the work and they have instructed to do with the betterment for the same. So we are thankful and we need your support for the future. To get the things done. Jai Hind. Namaskara,
ಶರಣ್ ಐಟಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿಯ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಏನು ಈ ರೋಡಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ವರ್ಕ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಹೆಂಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ವರ್ಕ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಡರ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ ಎನ್ ಟಿ ಓ ಅವರು ಆ್ಯಸ್ ಪರ್ ಟೆಂಡರ್ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಕಳೆದ ಹಲವಾರು ದಿನಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಪಘಾತವನ್ನು ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಗರಾಧ್ಯಕ್ಷರು ಸಜ್ಜಾದ್ ಅಲಿ ಅವರು ಏನು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಡೈರೆಕ್ಟರನ್ನು ಖುದ್ದಾಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಏನಂದರೆ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ವರ್ಕ್ಸ್ ಬೇಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಡೆತಡೆ ಆಗಬಾರ್ದು ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹೆವಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಮೂಮೆಂಟ್ ಇದೆ ಅದರಲ್ಲೂ ಟೂ ವೀಲರ್ಸು ಕಾರ್ಸು ಏನಿಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏರಿಯಾಸ್ ಇದೆ ಅವ್ರು ತುಂಬ ಓಡಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಗೂಡ್ಸ್ ವೆಹಿಕಲ್ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಅಲ್ಲಿ ಮೀಟ್ ಆದಾಗ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅವರು ಕೆಲಸನೂ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೇಳಿದರು ನಾವು ಹ್ಯಾಂಗೆ ಮನೆ ಕಟ್ಟುವಾಗ ನಾವು ಸೂಪರ್ವೈಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಆ ಥರ ಇದು ಪಬ್ಲಿಕ್ ರೋಡು ಸಾವಿರಾರು ಜನಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಸೂಪರ್ವೈಸ್ ಮಾಡೋಣ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಈ ರೋಡ್ ಏನು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಡೈರೆಕ್ಟರು ಮತ್ತು ಎಲ್ ಎನ್ ಟಿ ಸೂಪರ್ವೈಸರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದರು ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿಬಿಟ್ಟು ರೋಡ್ ವರ್ಕ್ ಹೆಂಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಖುದ್ದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮೇಲೆ ಸಜೆಷನ್ ಮೇಲೆ ಇದು ವರ್ಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಮುಂಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಏನು ಸರ್ವಿಸ್ ರೋಡ್ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಎರಡೂ ಕಡೆ ರೈಟ್ ಟು ಲೆಫ್ಟು ಅದನ್ನು ಕೂಡ ಬೆಂಗಳೂರು ಟೀಮ್ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದವರು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅಪ್ರೂವಲ್ಗೋಸ್ಕರ ದೆಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅಪ್ರೂವಲ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಎರಡೂ ಕಡೆ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೆ ಕೆಲಸ ಆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಟೂ ವೀಲರು ಆಟೋ ಕಾರು ಸರ್ವಿಸ್ ರೋಡಲ್ಲಿ ಓಡಾಡುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ರಿಲೀಫ್ ಸಿಗುತ್ತೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವೇನು ಆಸೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅಪ್ರೂವಲ್ ಆಗಲಿ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು